अहो सगळ्यांच्या घरी मुली आहेत, त्यांच्यासमोर आपण काय आदर्श ठेवायचा? म्हणूनच बोलतोय आम्ही की हे उघडं नागडं फिरणं तिने बंद करावं. मला तिच्याशी काय करायचंय? कुणी म्हणलं धर्माची आहे म्हणून बोलते. अरे काय संबंध धर्माचा? तिच्या मुलीवरती बलात्कार झालाय. त्या आईचा आवाज मी ऐकला, मी काय चूक केली का? तुम्हालाही दिसत होतं, तुम्ही का नाही बोलला? कुणाचेही हात बांधलेले नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण स्वैराचार नाही आहे. कपडे काय घालायचे काय घालू नये हा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याच्यासाठी आधी कपडे तर घालावे ना. कपडे घाला मग ठरवा काय घालायचं काय नाही घालायचं. पुन्हा पुन्हा मी तेच सांगते, कारण माझं इंटेन्शन क्लिअर आहे. आता याच्यामध्ये मला महाराष्ट्रातल्या माय भगिनींना विशिष्ट सांगायचं, माझ्या सगळ्या भावांना सांगायचं. नेते म्हणतात आपल्या सगळ्यांच्या घरी मुली आहेत, हा वाद थांबवा. अहो सगळ्यांच्या घरी मुली आहेत, त्यांच्यासमोर आपण काय आदर्श ठेवायचा? म्हणूनच बोलतोय आम्ही. आणि हा राजकारणाचा विषय नाही. आता माझी मागणी फक्त एवढीच आहे की हे उघडं नागडं फिरणं तिने बंद करावं. मला तिच्याशी काय करायचंय? एवढाच माझा आक्षेप आहे. त्या व्यक्तीला नाही, तिच्या विकृतीला. ही विकृतीच आहे. आणि मग मी बोलते, चित्रा वाघ बोलते म्हणून तिला विरोध करायला सगळेजण तुटून पडले. कुणी म्हणलं धर्माची आहे म्हणून बोलते. अरे काय संबंध धर्माचा? आणि कुठला धर्म असा सांगतो की बाई तू उघडी नागडी फिर? आणि मी आवाज उठवते म्हणून कशा कशा पद्धतीने घेरायची प्रक्रिया चालू आहे हे महाराष्ट्र बघतोय. अरे इथे इतके पहिल्यांचे प्रश्न आहेत, ते सोडून चित्रा वाघला हाच मुद्दा कसा महत्वाचा वाटला? त्या मुद्द्यांवरती काम चालू आहे, पण म्हणून हे उघडे नाच आम्ही बघून घ्यायचे का? आणि या विषयावर बोलते म्हणजे इतर विषयांवरती काम करत नाही हे तुम्हाला कुणी सांगितलं? बरं तुम्हाला काय, आम्ही तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. आम्ही काय करतोय ते आमचं जे काम आहे ते आम्ही करतोय, आणि ते लोकांना सांगायची आम्हाला गरज नाही वाटत. घेरण्यासाठी विविध पत्रकार परिषदा घेतल्या जातात, कधी कुठला मुद्दा तर कधी कुठला मुद्दा, याच्यावरून घेरायचं सुरुवात झाली. माझ्यावर टीका करून पोट नाही भरलं तर माझ्या परिवाराचे फोटो व्हायरल गेले. इथपर्यंत मजल गेली. तुम्हाला पुन्हा सांगते जे मी सकाळी सांगितलं, तुमच्या जितका दम आहे ना तितका सगळा लावा.